नमस्कार मंडळी अँड वेलकम टू द ब्लॉग. एनिवे, तुम्हाला थंबनेलवरून लक्षात आलंच असेल की आपण निघालोय कुठे. तर मी येऊन पोचलो आहे आता दादर स्टेशनला आणि इथून आम्ही वेस्टर्न साईडला जाणार आहोत. एकता नगर आमची गाडी आहे. आम्ही चाललो आहे वडोदरा येथे आणि उद्या सकाळी तिथे पोहोचणार आहोत. रात्रीचा काय फार जास्त काय असा प्रवास नसणार. लेट्स सी. तर दादर स्टेशनच्या ॲक्च्युली बाहेर आलो आहे. थोडीशी भूक लागली होती आणि आता 11:50 ट्रेन आहे, त्यामुळे ट्रेनमध्ये काय तसं काय खायला नसणार आहे. स्टेशनच्या एक्झॅक्ट बाहेर बरेचसे असे उडपी हॉटेल आणि स्नॅक्सचे स्टॉल आहेत, त्यामुळे आता इथं काहीतरी खाऊन आम्ही ट्रेन पकडायला जाणार आहोत. नेरळेतून रात्री 9:30 सुमारास आमचा प्रवास सुरू झाला दादरच्या दिशेने. साधारण 1.5 तास प्रवास करून आम्ही दादरला पोहोचलो. माझ्या एक्झॅक्ट मागे तुम्ही बघू शकता दादर स्टेशन. इकडे BAPSचं स्वामीनारायण मंदिर आणि ही अशा पकडे या पद्धतीची जी खाऊ गल्ली आहे. आता इथे थोडंसं खाल्लं की लगेच स्टेशनला जातो आहे. वेस्टर्न साईडला ट्रेन येणार आहे. मला पहिले वाटलं की या बाजूला जो EME प्लॅटफॉर्म आहे तिथे ती जनरली ट्रेन लागते, पण आम्हाला जायचं आहे टुवर्ड्स गुजरात, त्यामुळे ट्रॅक वेगळी असणारी ती त्या बाजूला लागणार आहे. आता थोड्या वेळात लगेच जाऊ. रात्रीचा फार जास्त काय एक्सपिरियन्स दाखवता येणार नाही. वडोदऱ्याला सकाळी उतरल्यानंतर मग पुढचा जो उद्या आम्ही काय काय फिरणार आहोत वडोदऱ्यामध्ये, पॅलेस असेल, वेगवेगळे गार्डन्स असतील ते, आणि मग परवाच्या दिवशी आम्ही परिक्रमेला सुरुवात करणार. एकूणच एवढा 2-3 दिवसाचा जो प्रवास आहे वेगवेगळ्या एपिसोड्समध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. मंडळी, दादर एकता नगर अशी जी एक्सप्रेस आहे ती प्लॅटफॉर्मला लागली आहे आणि 11:50 साधारण सुटते. S2 आमची सीट आहे. AC सीट काय मिळालं नाही, पण जे काही स्लीपर मिळालं आहे त्याच्यावर, कारण प्रवास फार जास्त नाही आहे, 5.5 तासाचा प्रवास आहे. इथून साधारण 12 ही ट्रेन सुटेल आणि 5:30 आम्ही वडोदऱ्याला सकाळी उतरणार. तर बघूया आपलं सीट आता कुठे. फायनली आपली जी बोगी आहे S2 आणि S2 32 नंबर जागा मिळालेली आहे आणि अवघ्या 5 मिनिटांमध्ये गाडी आता सुटणार आहे. मध्ये गरम होतं म्हणून बाहेर आलो आहे. AC कोच नसल्यावर काय होतं, जाणीव येते आता खऱ्या अर्थाने, जाणीव होती आहे. एनिवे, आपल्यासोबत बाळा भोसले आणि महेश मोरे आहे. बाकीचे दोघे जण आपल्या बोगीमध्ये आणि अजून एक जण उद्या आपल्याला जॉईन होणार आहे. अशा आम्ही 6 जण असणार आहोत. तर 2-3 दिवसाचा छानपैकी आमचा अनुभव तुम्हाला निश्चितच दाखवण्याचा मी प्रयत्न केला. सुप्रभात मंडळी, आणि फायनली आपण येऊन पोचलो आहे ते म्हणजे वडोदरा स्टेशनचे इथे, अर्थात वडोदरा स्टेशनला. आणि आता पुढची राहण्याची व्यवस्था. स्टेशनच्या बाहेर फार सुंदर अशी ट्रेनची रिप्लिका केलेली आहे. खूप सुंदर असा आर्टवर्क आहे. स्टेशनच्या एक्झॅक्ट बाहेर साई कृपा हॉटेल आहे आणि इथे AC डॉर्मेटरीज आणि AC रूम्स अवेलेबल आहेत. तुम्ही बघू शकता हे आहे वडोदरा स्टेशन. एक्झॅक्ट बाजूला बाहेरच बाहेर पडलो की आपल्याला हे हॉटेल साई कृपा आहे आणि इथे हे एकूणच हॉटेल आहे. इथे AC डॉर्मेटरीमध्ये आम्ही थांबलो आहे. म्हणजे तुम्हाला दाखवतो आम्ही कुठल्या डॉर्मेटरीमध्ये राहतो. AC डॉर्मेटरी असं लिहिलं आहे आणि साईकृपा हॉटेल ही त्याची AC डॉर्मेटरी आहे. लेफ्ट साईडला हे सगळे वॉशरूम, टॉयलेट्स आणि अशा पद्धतीचे इथे बंक बेड आहेत. खाली एक आणि वर एक अशा पद्धतीची रचना आहे. मंडळी, आमची तयारी होऊन आता आम्ही खाली आलो आहे लिफ्टमधून. आणि जसं मगाशी वरून दाखवलं मी, इथे सगळी दुकानं वगैरे आहेत आणि इथं नाश्ता करू. आता नाश्ता केला नव्हता. छान असा आपला तिरंगा फडकतो आहे स्टेशनच्या एक्झॅक्ट बाहेर.
आणि ही सगळी रेलचेल स्टेशनच्या बाहेरचा मूळ मेन नाका ज्याला म्हणू शकतो, आणि इथंच काहीतरी नाश्ता करू बघूया. जस्ट नाश्ता झाला आहे, हितेश्वर नावाचं दुकान आहे आणि बरेचसे आयटम आहे तिथे स्नॅक्समध्ये. तिथं नाश्ता झाला, आम्हाला इथून जायचं तिलकवाड्याला आणि त्यासाठी आम्ही गाडी बुक करणार आहोत. आणि जाता जाता इथलं पॅलेस गार्डन दोन तीन ठिकाणं एक्सप्लोअर करत मग तिलकवाड्याला जाणार आहोत. तिलकवाडा इथून आमची परिक्रमा खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे. तर बघू आता गाडीचं सध्या बुकिंग चालू आहे, इर्टिगा वगैरे किंवा तत्सम. इर्टिगा आणि इको अशा दोन गाड्यांमध्ये आमचं सध्या डिस्कशन चालू आहे, त्याचं काय रेट होतात कसं काय आणि त्यानंतर पर पर्सन ओव्हरऑल ट्रिपला किती खर्च झाला हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी निश्चितच सांगणार. म्हणजे फायनली आपण निघालो आहे आपल्या पुढच्या प्रवासात. वडोदऱ्यामधली जी लोकल ठिकाणं आहेत त्यापैकी एक असणारं सयाजी बाग हे फार मोठं उद्यान आहे आणि बघण्यासारखं आहे. सो तिथे निघालो आहे आम्ही. पण आम्ही आता आहोत 5 जण, एक जण आम्हाला रात्री जॉईन करणार आहे आणि इथे आम्ही इर्टिगा गाडी एक हायर केलेली. सो तीच आम्हाला एक 2-4 स्पॉट कवर करून तिलकवाड्याला ड्रॉप करणार आहे. लेट सी गार्डन कसं आहे नक्की. उद्यानाच्या आतमध्ये प्रवेश केला आहे आणि एक छोटी मिनी ट्रॅक दिसते आपल्याला, जशी माथेरानची मिनी ट्रॅक जी आहे, मिनी ट्रेन त्याची नॅरो गेजची जी ट्रॅक. तर इथं काय प्रकारे मिनी ट्रेन आहे बहुतेक, जसं इथे आपण पाहिलं होतं गजानन महाराज तीर्थक्षेत्र जे आहे शेगावला ज्या पद्धतीने त्या पद्धतीचं इथं आहे. आणि उद्यान फार मोठं आहे. हां, एनिवे आपल्या बरोबरचे दोघांची ओळख करायची राहिली होती, चंदने जी आहेत आणि सुरेश चंदने आणि विवेकजी दैवलीकर, रुपेशजी दैवलीकर. कारण ठीक आहे, नावामध्ये थोडीसं घोळ होतं, बाकी दोघांची तर परिचय केलेला आहे आणि सव्वा जो आहे त्याचा परिचय देखील निश्चित करून दे. बघूया आता या उद्यानात काय काय बघायला मिळतं. मंडळी खूप सुंदर असं हे उद्यान आहे आणि इथे भरपूर वेळ आपण घालवू शकतो. हे बघा, या खारुताईचा खेळ बघा. इथे खूप सुंदर सुंदर असे फाउंटन आहे आणि समोरची वास्तू दिसते आहे ना आपल्याला, ह्या एक फोटो गॅलरी आहे. आणि इथे आल्यानंतर तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये एंट्री फीज लागणार आहे, म्हणजे इथे जे प्राणी संग्रहालय तिथे देखील एंट्री फी आहे. सुंदर फाउंटन दिसतं आहे आणि अशा पद्धतीचा ब्रॉड असा रस्ता आहे, समोर देखील फाउंटन दिसतंय आणि खूप मोठं असं उद्यान आहे. त्यामुळे तुम्ही वडोदऱ्याला जर आले तर शहरापासून साधारण 1.5 किलोमीटर अंतरावरच आहे सयाजी उद्यान म्हणून, आहे नक्की भेट द्या. आता आम्ही थोडा वेळ इथे फिरणार आहोत आणि लगेच आम्ही निघणार आहोत आमच्या पुढच्या लोकेशनसाठी. मंडळी बरंच आता फिरत आलो आहे आणि इथे रेनबो फाउंटन नावाचं खूप सुंदर आहे. फाउंटन म्हणजे कारण जे अर्थात बघूया खरंच इथं रेनबो आपल्याला बघायला मिळत होता. आणि ही खरी गोष्ट आहे, आपण बघू शकतो हा इंद्रधनुष्य. खऱ्या अर्थाने रेनबो फाउंटन आहे आणि अद्भुत आहे. इथे अशा प्रकारचे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीजसुद्धा आहेत इथे, पण त्या चार्जेबल आहेत की नाही ते काही कल्पना नाही. आणि इथे टॉय ट्रेनचं स्टेशन आहे पुढे, टॉय ट्रेनने पण सुद्धा आपल्याला हे उद्यान पूर्ण फिरता येतं, फार मोठं असल्या कारणाने टॉय ट्रेनचं आहे. हां, कोण डेअरिंग कोण करतोय
केलं असत ते. एनिवे फार सुंदर असं आहे, इथं आला तर तुम्ही नक्की करा. पण हे मे बी चार्जेबल असावं कारण तिथं लॉक दिसते आणि यालाच लागून झिप लाईन सुद्धा आहे. समोर जे दिसतंय ते आहे टॉय ट्रेनचं स्टेशन. मंडळी सयाजी गार्डन ची सैर केलेली आहे आणि प्रवेश केल्यानंतर डाव्या साईडला सोमनाथ महादेवाचं मंदिर देखील आहे. सुंदर आहे, फिरायला तसा खूप वेळ लागतो आणि आम्ही थोडक्यात आटोपलंय कारण आम्हाला पुढचं बरंच कव्हर करत साधारण 70 किलोमीटर पुढे जाऊन तिलकवाडा इथे आम्हाला वस्ती करायची आहे आणि उद्या पहाटे निघायचं आहे. त्यामुळे वेळ कमी आहे आणि जेवढं लवकरात लवकर उरकता येते तेवढं उरकते कारण उद्देश वेगळा आहे, मूळ कार्यक्रम वेगळा आहे, तो आहे परिक्रमेचा आणि त्याच्यावर जास्त फोकस आहे. सो आता आम्ही इथून निघतोय, बघू पुढचं लोकेशन आपल्याला काय कव्हर करता येतं. सयाजी उद्यान आपण पाहिलंय आणि आता आपण चाललोय लक्ष्मी विलास पॅलेस. अर्थात आतमध्ये फिरण्या इतका वेळ नाहीये, पण आम्ही म्हणालो ड्रायव्हरला की बाहेरून तरी ऍटलीस्ट बघावं कारण फार मोठं आणि भव्य आहे ते. बघूया बाहेरून त्याच भव्यता बघता येईल तेवढीच आणि लगेच तिथून पुढे निघणार आहोत. चला लेट्स सी. तर मंडळी आपण येऊन पोहोचलोय लक्ष्मी विलास पॅलेस. हाच तो पॅलेस आहे राजा सयाजीराव गायकवाड त्यांचं तत्कालीन संस्थान बडोदा आणि आत्ताचं वडोदरा इथलं हे त्यांचं भव्य दिव्य असं पॅलेस आहे. अर्थात इथे आतमध्ये एंट्री करण्यासाठी मे बी 200-250 रुपये एंट्री आहे आणि आतमध्ये खूप सुंदर आहे बघण्यासारखं. आमच्याकडे फार जास्त वेळ नाही आहे त्यामुळे आम्ही बाहेरच्या बाहेरून व्हिजिट देऊन आता आम्ही निघणार आहोत. त्याची भव्यता बघायची होती खरंच, किती मोठं आहे ऐकून होतं आणि बघितलं तर खरंच खूप मोठं आहे आणि आतमध्ये फाउंटन वगैरे वेगवेगळ्या पद्धतीचं बघण्यासारखं आहे आम्हाला आता सांगितलं इथे. आणि एंट्री केल्यानंतर तिथे जो आहे ना तो तिथे एंट्री फीज किंवा तिथं पास घेतला जातो आणि इथून मेन गेटवर च्या इथून आपल्याला आतमध्ये सोडलं जातं. बघू एनिवे आम्ही बघितलेलं तर आहे आणि आता निघतोय आता पुढच्या प्रवासासाठी. लक्ष्मी विलास पॅलेस नंतर आपला प्रवास पुढच्या दिशेने सुरू झाला आहे आणि आपण चाललो आहे कुबेर भंडारी महादेव मंदिराच्या इथे. तिथे नर्मदा नदीचा त्रिवेणी संगम सुंदर असा आपल्याला बघायला मिळतो आणि तिथलं वातावरण तिथल्या वाईब्स अतिशय भक्तिमय असतात, फार प्रसिद्ध आहे आणि म्हणून आड रस्त्यातच हे खरं तर आम्ही त्या मंदिराला देखील भेट देऊन पुढचं काय आपला हॉल्ट पुढचा स्टॉप गरुडेश्वर ते काय महादेवच आहे ना? वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांची समाधी. ओके ओके, गरुडेश्वर तीर्थक्षेत्र आहे मला नाही माहीत पण तिथे गेल्यानंतर आपल्याला कळेल एक्झॅक्ट काय. आणि त्यानंतर तिलकवाडा, मध्येच कुठेतरी जेवणार आणि असा एकूणच प्रवास असणार आहे. लेट्स सी. स्लाइस काढो, स्लाइस ऐसाही काढो. चिरी फाडू आंबा हे खाओ मग आंबा खाओ. हा बरोबर ऐसे काढो हे खाओ आंबा खाओ मग बाद में रस प्याओ. तर मंडळी मध्ये रस्त्यामध्ये थांबून कलिंगड खाण्याचा आस्वाद घेतो आम्ही. मसाला चाहिए तो मसाला ले लो, इसपे छाट कर जम्बो स्लाइस दे दे. कलिंगड नंतर ऊसाचा रस आहे, ऊसाच्या रस नंतर आंबा, त्याच्यामुळे आता दुपारचं जेवण मला असं वाटतं स्किप होतं की काहीतरी गरुडेश्वरला काहीतरी लाईट लाईट खाऊ झालं आमचं.
कुबेर भंडारी येथे देखील आपलं दर्शन झालेलं आहे. कुबेरेश्वर असं सुद्धा म्हणतात. शिवलिंग आहे, फार सुंदर आणि वातावरण फार छान आहे. तिथे देखील लोक खूप मोठ्या संख्येने दर्शनाला येत असतात. नर्मदा परिक्रमेला जाताना तिलकवाडीच्या दिशेने हे तीर्थक्षेत्र देखील मध्ये लागतं, त्यामुळे खूप सारे लोक परिक्रमेला जात असताना या तीर्थक्षेत्री भेट अवश्य देतात आणि छान होता अनुभव. पुढे आम्ही आता बघू गरुडेश्वरला जाण्याचा विचार आहे आणि त्यानंतर मग तिलकवाडा. तिलकवाड्यापासून थोडं अंतर पुढे आल्यानंतर गरुडेश्वर श्री दत्त मंदिर हे फार प्रसिद्ध देवस्थान आहे आणि इथे देखील आम्ही दर्शनाला आलो. हे झालं की मग गरुडेश्वरला आपला इथे जाणार तिलकवाड्याला. फार प्रसिद्ध आहे, महाराष्ट्रातला क्राऊड मोठ्या संख्येने इथे येत असतो. तर मंदिर समोरच आहे, बघूया. कोकणातील अर्थातच रत्नागिरी जिल्ह्यातील माणगाव येथे जन्म झालेले एक फार मोठे विभूतिमत्व अर्थात टेंबेस्वामी यांचं समाधीस्थळ म्हणजेच गरुडेश्वर हे देवस्थान. इथे महाराष्ट्रातल्या, जसं मी म्हणालो, महाराष्ट्रातल्या भक्तभाविकांचा जो ओढा आहे इथे येण्याचा, तो त्याच कारणासाठी, कारण त्यांचं जन्मगाव जे आहे ते माणगाव, जिल्हा रत्नागिरी अर्थात कोकण महाराष्ट्र. आणि त्यांनी समाधी जी आहे इथे गुजरातमध्ये गरुडेश्वर, इथून काही अंतरावर जवळच आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी, सरदार वल्लभभाई पटेलांची जे जो मोठा स्टॅच्यू आहे तो इथेच पुढे आहे. पण होपसो आम्ही जाऊ अशी शक्यता नाही आहे, कारण बराच वेळ झालेला आहे आणि आम्हाला आता शेवटचं आमचं जे जिथे आम्हाला पोचायचं आहे तिथे आम्हाला जायचं आहे. सो आम्ही फार जास्त वेळ घालवणार नाही, पण शक्य झालं तर बघू स्टॅच्यू ऑफ युनिटी देखील बघण्याचा प्रयत्न करू. आणि ह्या समाधी मंदिराच्या एक्झॅक्ट बाजूला तुम्ही बघू शकता भव्य दिव्य असे हे डॅम आहे, जलाशय, आणि पाण्याचा विसर्ग देखील सुरू आहे. पात्र पाहता फारच मोठं आहे आणि दृश्य जे आहे इथलं ते विलोभनीय असं आहे. जर बघतो इथे अनुभव घेतो आणि मग आम्ही निघणार आहोत. मंडळी, दुपारीच आम्ही तिलकवाडा इथे पोहोचलो आणि आल्यानंतर इथं आराम केला. खरं तर इकडे लॉजिंग, बोर्डिंग, हॉटेल्स अशा कोणत्याच सुविधा नाही आहे गावामध्ये. पण गेल्या वर्षी रुपेश आणि हे बाकीची मंडळी आली होती ना, तर त्यांना माहिती होतं हे जे एक घर आहे हे घराचे मालक इथे राहतात आणि त्यांची एक खोली आहे, तर ती इथे भाड्याने देतात. बाकी गावामध्ये इथे अशी काही व्यवस्था नाही आहे. एक मठ आहे, तिथेच जनरली लोक येऊन राहतात आणि तिथूनच सुरुवात करतात. पण एक वेगळी सुविधा म्हणून आम्ही ही खोली प्रिफर केली आणि तेच लोक आम्हाला जेवणही बनवून देणार आहेत. तर एक त्यातल्या त्यात इथं कुठली हॉटेलची व्यवस्था नसताना आमची व्यवस्थित अशी व्यवस्था झाली आणि आता आम्ही निघालो नर्मदे नदीमध्ये स्नान करायला. तिथले काही दृश्य दाखवेन आणि आजचा ब्लॉग इथे संपूया. त्यानंतर परिक्रमेचा जो काही विषय असेल उद्या पहाटेपासूनचा तो पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. पण तुर्तास आम्ही इथे मार्केट एरियामध्ये काही वस्तू घ्यायच्या आहेत, तर थोडा फेरफटका मारणार आहोत आणि त्यानंतर नर्मदा नदीवर जाणार आहोत. तिथे देखील दाखवेल काय नदीपात्र किती आहे, किती पाणी आहे, किती नाही आहे, सगळं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. हे आहे तिलकवाडा नावाचं गाव, फार प्राचीन असं इथे जुने असे वेगवेगळी घरं बघायला मिळतात आपल्याला. जुने वाडे ज्याला आपण म्हणू शकतो, लाकडी बांधकाम आणि त्या नाही लाकडाचा खूप उपयोग केला आहे खरंतर, आणि त्याच्यावरचं नक्षीकाम खरंच खूप सुरेख आहे. तर आता आम्ही निघालो नर्मदे नदीच्या इथे. हा
ठिकाणी नर्मदेच्या पात्रात प्रवेश केलाय. खरं तर उन्हाळा असल्या कारणाने पात्र काय फार जास्त भरलेलं नाहीये, पण पुढच्या बाजूला खूप मोठा जलसाठा आपल्याला बघायला मिळतोय. अस्ताला जाणारा सूर्य देखील फार सुंदर दिसतोय. इकडे ना बरेचसे टेंट वगैरे लावलेले आहेत आणि तिथे क्रॉसिंग आहे. परिक्रमा जेव्हा पूर्ण होते ना आपली जी उत्तर वाहिनी, तेव्हा लोक इथूनच परतत असतात. जो अनुभव आपल्याला उद्या घ्यायचा आहे, तर आज आपल्याकडे वेळ होता त्यामुळे आपण स्नानासाठी आलो. इथंच वरती मंदिर आहे आणि स्नान झाल्यानंतर आपण मंदिरात देखील जाणार आहोत. नर्मदा नदीमध्ये छान असं स्नान झालं आणि अंधार झालाय बऱ्यापैकी. वरती मारुती धाम म्हणून कुटीर आहे, एक मंदिर आहे, तिथे जाणार आहोत थोड्या वेळात आणि संकल्प करणार आहोत. त्यानंतर जेवून झोपणार आणि सकाळी अगदी लवकरच उठायचे. परिक्रमाची सुरुवात साधारण 4 वाजता होईल आमची, त्यामुळे नेरळपासून जो सुरू झालेला ब्लॉग आहे तो मला असं वाटते आपण इथे संपूया. आणि उद्या जो परिक्रमेचा जो खरा ब्लॉग आहे तो तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला निश्चितच बघायला मिळेल. तूर्तास थांबूया. हर हर नर्मदे.